हॅलो, गुड आफ्टरनून. तेव्हा जेव्हा मोकळा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा गृहिणीने, म्हणजे कुठल्याही पदावर काम करत असेल तरी तिने स्वयंपाकात दुर्लक्ष करायचं नाहीये. आणि मी बऱ्याचदा वेगवेगळ्या छान छान रेसिपी करायचा प्रयत्न करते. सो आज मी करणार आहे सुदामा लाडू. सो नॉर्मल जे पोहे आहेत आपले ते भाजून घेतले छान रोस्ट करून, त्याच्यानंतर काजू बदाम ते पण रोस्ट करून घेतले. त्याच्यात मी असे खजुराचे तुकडे ऍड केलेले आहेत. तीळ पांढरे काळे मिळाले नाही म्हणून मला तीळ ते पण मी रोस्ट करून घेतले. त्याच्यानंतर ह्या भोपळ्याच्या बिया, टरबुजाच्या बिया, असं सगळं मी आणि अक्रोड असं सगळं त्याच्यात छान भरपूर घातलेलं आहे. आणि एकीकडे मी आता छान असा गुळाचा पाक करून घेतला आहे. पण ते जे मिश्रण आहे, जे तूप घातलंय आणि गॅस बंद करून त्याच्यात गूळ घातला, तर ते गार जोपर्यंत होत नाही, म्हणजे तो गुळाचा पाक, तोपर्यंत त्याच्यात हे मिश्रण घालायचं नाही आपल्याला. हे छान पोहे मी रोस्टेड झालेले मिक्सरला लावून घेतले आणि त्याच्यात ह्या सगळे जे ड्रायफ्रुट्स आहेत ते छान असे मिक्स करून ॲड केलेले आहेत. सो हे जे मिश्रण आहे हे गार झालं की त्याच्यात मी हे सगळं घालणार, म्हणजे तुपात त्यात, आणि छान लाडू वळणार आहे. खूप सुंदर, पौष्टिक, तुम्ही पण करून बघा. जो तुम्हाला अर्धा तास मिळेल, पाऊण तास मिळेल, त्याच्यात आपण आपल्या किचनकडे लक्ष घालायचं आहे. त्याने काय होणार आहे, आपलं आरोग्य तर चांगलं राहणारच आहे, पण त्याच्यासोबत आपल्या कुटुंबाचे आरोग्य चांगलं राहणार आहे. आपण रील्स करतो, व्हिडिओ पाहतो, अनेक ऑनलाईन खूप वेळ घालवतो. जसं मी लेखिका आहे, मी वाचन करते, लिखाण करते, मला व्यायामाची आवड आहे, निसर्गात जाण्याची आवड आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी करत असता असता मला असं काहीतरी नवीन सतत करायची खूप आवड आहे आणि मी ते करत असते. सो तुम्ही ट्राय करून बघा सुदामा लाडू. बाय.